येत्या एक मेला महाराष्ट्रभर गावसभा होता है आणि या गावसभेमध्ये दोन ठराव स्वाभिमानी शेतकरी संघटना करून घेणार आहे। पहिला ठराव शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे तो त्याचा अधिकार आहे अशा अर्थाचा गावसभेचा ठराव करून आम्ही दिवसा वीज हा शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो मिळाला पाहिजे यासाठी एका जनआंदोलनाची तयारी करत आहोत। त्यासाठीचा हा ठराव असेल, त्या आंदोलनाला पाठिंब्याचा ठराव असेल आणि दुसरा ठराव देशभरातल्या शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन MSP गॅरंटी किसान मोर्चा या एका मंचाखाली शेतकऱ्याचा हमीभावाचा कायदा लोकसभेमध्ये मंजूर व्हावा यासाठी भविष्यामध्ये एक मोठं जनआंदोलन होणार आहे आणि आम्हाला केंद्र सरकारनं हमीभावाचा कायदा करून द्यावा अशा प्रकारचा दुसरा गावसभेमध्ये ठराव करून घ्यायचा आहे आणि देशभरातले हे सगळे हजारो गावसभेचे ठराव एकत्रित करून 6 महिन्यानंतर आम्ही राष्ट्रपतींना भेटणार आहोत आणि राष्ट्रपतींना या गावसभेच्या ठरावाची प्रत घेऊन आम्ही विनंती करणार आहोत की देशभरातल्या गावसभांनी मागणी केली आहे की आमच्या मागणीप्रमाणे एक कायदा करावा। जे धाडी सुरू आहेत याबाबत संघटनेची भूमिका काय? या ज्या धाडी चालू आहेत त्या राजकीय बदला घेण्यासाठी म्हणून धाडी चालू आहेत। भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो, कुठल्या पक्षाच्या नेत्याने केला हे महत्त्वाचं नाही, कुठल्या कंपनीने केला हे महत्त्वाचं नाही। ज्यानं भ्रष्टाचार केला आहे त्याला त्याच्या पापाची फळं त्याला मिळाली पाहिजेत, परंतु आज केवळ सूड घेण्यासाठी म्हणून धाडी टाकत असेल तर हे चुकीचं आहे। कारण एका बाजूला काही विशिष्ट लोकांच्यावर धाडी पडतात आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचारी राजरोज सुटलेले आहेत। ED ला पीक विम्यामध्ये लाखो कोटी रुपये कमावणारे विमा कंपन्या दिसत नाहीत का? त्याच्यावर धाडी पडलेलं कधी आम्ही ऐकलं नाही का? त्यांचे काय हप्ते पोचले का? हा माझा ED च्या डायरेक्टरला सुद्धा सवाल आहे करावा आणि तसा सरकारला आदेश द्यावा अशी विनंती आम्ही करणार आहोत। ही मोहीम आता संपूर्ण महाराष्ट्रभर स्वाभिमानीनं चालू केलेली आहे आणि इतर राज्यामध्ये बाकीच्या संघटनांनी चालू केलेलं आहे। मराठवाड्यातल्या अतिरिक्त ऊसासाठी शेतकऱ्यांना त्रास होतो आहे। ऊस तोडण्यासाठी टोळी मुकादम हे वरून पैसे मागतायत आणि त्यासाठी त्याच्यावर कारखान्यांनी कारवाई करावी, अन्यथा तक्रार केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून द्यावेत ही आमची मागणी आहे। आणि जो कारखाना कार्यक्षेत्रातला ऊस ठेवतो आणि लांबून ऊस 1,012 रुपयाला विकत आणतो आणि त्यामुळे तोडणी वाहतुकीचे खर्च वाढून शेतकऱ्यांच्या FRP मधून त्याची वजावट होते, त्याच्यावर आळा घालावा, त्याच्यावर बंधन घालावं यासाठी सध्या मराठवाड्यामध्ये आमचं आंदोलन चालू आहे। साखर कारखानदारांना माझा निर्वाणीचा इशारा आहे, यावर्षी ऊस जास्त आहे म्हणून जास्त गमजा करू नका, पुढच्याच वर्षी पुन्हा ऊसाची टंचाई भासेल त्यावेळी तुमच्या नरड्यावर पाय देऊन ऊसाचे पैसे वसूल केल्याशिवाय सोडणार नाही। मुळात महाविकास आघाडीत राहायचं का नाही हे मी ठरवा लागलोय, आम्ही संघटना ठरवा लागले आणि MIMचा आम्ही कशाला विचार करू।